नक्षलवादी संघटनांनी देशभरातल्या तब्बल 11 मोठ्या शहरांमध्ये आपलं नेटवर्क उभारलं होतं असा गृहमंत्रालयाला गुप्तहेर संघटनांनी अहवाल दिला आहे. गृहमंत्रालयाला हा अहवाल झी मीडियाच्या हाती लागलाय. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगड, रांची, हैदराबाद, नागपूर, पुणे, विशाखापट्टणम, तिरुअनंतपुरम, मदुराई या शहरात शहरी नक्षलवाद्यांचं एक नेटवर्क उभारण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांचे काश्मीरी अतिरेक्यांसोबत कोरेगाव भीमाच्या दंगलीपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी दिवसभर देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले. या दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली. मुंबईतून वर्नन गोन्साल्विस, ठाण्यातून अरुण परेरा, हैदराबादमधून वरावरा राव, दिल्लीतून गौतम नवलखा आणि फरिदाबादमधून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली. या सर्वांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेले सर्व माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय. एल्गार परिषदेप्रकरणी विश्रामबाग पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आणि अटकेत असलेल्या लोकांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. रांचीतही स्टॅन स्वामीच्या घरावर पोलिसांनी छापे घातलेत. देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार कचरणार नसल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. पुण्यातल्या एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून वर्नन गोन्साल्विस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक केली आहे. सकाळपासून या दोघांच्या घरावर छापे घालण्यात आले होते आणि शोध मोहीम सुरू होती. अखेर प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. ठाण्यातल्या चरई भागातून शेरॉन इमारतीच्या 401 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अरुण परेरा होता. मानवी हक्कांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप परेरानं केलाय. तर कोरेगाव भीमाच्या घटनेशी संबंध नसल्याचा दावा गोन्साल्विसनं केलाय. तसेच संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप गोन्साल्विसनं केलाय. एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबई आणि ठाण्यात छापे मारले. मुंबईतून वर्नन गोन्साल्विसला पोलिसांनी अटक केली. ही अटक म्हणजे आणीबाणीपेक्षा भयानक असल्याचं वर्ननची पत्नी सुसान अब्राहम हिनं म्हटलंय. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पुण्यातील सनबर्न फेस्टिवलही या आरोपींच्या निशाण्यावर असल्याचं चौकशीतून पुढे आल्याचा दावा एटीएसनं केलाय. न्यायालयाने या सर्व आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नालासोपारा स्फोटकांप्रकरणातला आरोपी शरद कळसकर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून कल्याणमधल्या प्रकाश थिएटरमध्ये पद्मावत चित्रपटाच्या खेळादरम्यान बॉम्ब हल्ला केल्याचा दावा एटीएसनं केलाय. बेळगावात देखील पद्मावतच्या खेळादरम्यान हल्ला करण्यात आला होता. सर्व आरोपींकडून 10 TB डेटा संकलित करण्यात आल्याची माहिती एटीएसनं न्यायालयात दिली. आरोपींच्या निशाण्यावर असलेल्या लोकांची यादीच एटीएसनं न्यायालयात सादर केली. तपासादरम्यान सांकेतिक भाषेत लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींची एकूण 9 प्रशिक्षण केंद्र असून राज्यात 2 केंद्र आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीचीही शक्यता आहे. कर्नाटक एसआयटीची टीम महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी जप्त केलेल्या मोटरसायकलींची पाहणी करण्यात येणार आहे. दाभोलकर आणि लंकेश हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे. कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्येप्रकरणी वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळाली आहे. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे. सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीविरोधात ठाण्यात हिंदू जनजागृती समितीनं मोर्चा काढला. ठाण्यातील गडकरी रंगायतन इथून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता चिंतामणी ज्वेलर्सजवळ झाली. मोर्चात हिंदुत्ववादी संघटनाही सहभागी झाल्या होत्या. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 2019 निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधले सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आणि नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी साशंकता दर्शवली. निवडणूक आयोगाची विधानं रोज बदलत असल्यामुळे याबाबत शंका असल्याचं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची मुंबईत एका खासगी सोहळ्यात भेट झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्नात या दोन नेत्यांची भेट झाली. वरळीत मे फेअर इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळ ठाकरे यांच्यात बराच वेळ चर्चा रंगली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी थेट नवीन महाराष्ट्र सदन गाठलं. नवीन महाराष्ट्र सदनाची भुजबळांनी पाहणी केली. नवीन महाराष्ट्र सदनात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवूनच भुजबळांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी एकत्रच होणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिलेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन्ही निवडणुका एकत्रच होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपने या दृष्टीनेच तयारी सुरू केल्याचंही त्यांनी म्हटलंय. घरांच्या प्रलंबित प्रश्नावरून गिरणी कामगारांनी आझाद मैदानात आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून आलेले गिरणी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सरकार गिरणी कामगारांच्या प्रश्नी उदासीन असल्याचा आरोप यावेळी उपस्थित गिरणी कामगारांनी केला. शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा राज्य सरकारनं दिल्यानंतर याविरोधात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. राज्यातील अनेक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. मराठवाड्यातील नगदी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनीही पूर्णपणे खरेदी बंद केली आहे. त्यामुळे लातूरच्या बाजारपेठेतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सरकारनं सरकार चालवावं, व्यापारी होण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा लातूरच्या व्यापाऱ्यांनी बेमुदत काळापर्यंत मार्केट यार्ड बंद ठेवत निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भाव हा मालाची प्रत दर्जा ठरवूनच दिला जातो. जर सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी लातूरचे व्यापारी करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हा रिक्षा चालक मालक संघाच्या वतीनं पेण इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं मुक्त केलेले रिक्षा परवाने बंद करून 15 ते 20 वर्षांची स्थगिती देण्यात यावी. इन्शुरन्सची दरवर्षी होणारी दरवाढ नियंत्रणात आणून कमीत कमी इन्शुरन्स आकारावे. जिल्ह्यातील रिक्षा थांब्याचा सर्व्हे करून थांबे निश्चित करून मिळवावे. यासाठी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. उरणमधील सिंगापूर पोर्टसाठी 2017 साली 130 पदांची भरती निघाली होती. यात पोर्टसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलामुलींनी नोकरीसाठी अर्ज केले. यात त्यांची ऑनलाईन टेस्ट, प्रत्यक्ष मुलाखत, क्रेनवर चढण्याची टेस्ट आणि वैद्यकीय तपासणी झाली. त्यापैकी मुलांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्यानंतर कामावर रुजू केलं. मात्र 17 मुलींना त्या मुली आहेत म्हणून नाकारण्यात आलं. या अन्यायाविरोधात मुलींनी आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचं हत्यार उपसले. नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी JNPT ला भेट दिली होती. त्यावेळी या मुलींनी कामावर रुजू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही नोकरीवर घेत नसल्यानं मुली करळ फाटा इथे उपोषणाला बसल्या आहेत. बदलापुरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अपुरा पाणी पुरवठा याविरोधात बदलापूरकर रस्त्यावर उतरले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बदलापूरकरांनी उत्स्फूर्त मोर्चा काढत महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. 8 दिवसात जर वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील चरहाडी इथल्या सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी रुपये थकबाकी आहे. अनेक वेळेला आंदोलन करून देखील पुरेसे पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर साखर कारखान्याच्या मात्र शेतकरी आणि साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अपर आयुक्त ठाणे यांनी सातारा जिल्ह्यातील पाचगण इथल्या नचिकेत हायस्कूल ही नामांकित इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिलेत. मात्र समायोजनाला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केलाय. डहाणू आदिवासी प्रकल्पांतर्गत सुमारे 550 विद्यार्थी पाचगणीत शिक्षण घेतात. अपर आयुक्तांचा आदेश मान्य नसल्याचं सांगत त्यांनी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय माथी मारला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय. नागपूर मेट्रोमध्ये विदर्भातील सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याची मागणी लावून धरत महामेट्रोच्या सिव्हिल लाईन मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. नागपूर मेट्रो हा 10,000 कोटींचा प्रकल्प आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा फायदा इथल्या भूमिपुत्रांना झाला पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मेट्रोमध्ये 100% जागा विदर्भातील तरुणांनाच देण्यात याव्या अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. आड इंदूर रेल्वेच्या कामासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मार्गामुळे 171 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. 372 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी 8,574 कोटी रुपये खर्च होणार आहे. केरळ पूरग्रस्तांना देशभरातून सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरूच असून नाशिक जिल्ह्यातल्या उमराणी इथल्या कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत म्हणून 46 टन कांदा केरळला पाठवलाय. केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 50 टन तुरडाळ लोकमान्य टिळक टर्मिनस इथून पाठवण्यात आली. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थान वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून नेत्रावती एक्सप्रेसने ही मदत पाठवण्यात आली आहे. सरकारी मदतीप्रमाणेच खासगी संस्था आणि नागरिकांकडूनही केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यातल्या सर्व रोटरी क्लबनी एकत्र येऊन केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत देऊ केली आहे. गणपती मंडळांना मंडपासाठी परवानगी करता आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गणपती मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची आज शेवटची तारीख होती. आता त्यामध्ये आणखी 3 दिवसांची वाढ करण्यात आली. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करून महापालिकेकडून रितसर मंडप परवानगी घ्यावी असं आवाहन पालिका गणेशोत्सव समन्वयक नरेंद्र बर्डे यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटी प्रशासन सज्ज झालेलं आहे. मुंबईतून तब्बल 2,225 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत, तर गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून यावर्षी 1,500 गाड्यांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे एसटी विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह गेल्या 2 वर्षांपासून पुनर्विकास कामामुळे बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. मुलांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी अण्णाभाऊ साठे इमारतीनजिक राहायची सोय करण्यात आली, मात्र तिथे मेसची व्यवस्था नसल्यानं मुलांना मुलींच्या वसतिगृहात जेवण्यासाठी जावं लागतंय. बेस्टच्या तिकीट मशीन दुरुस्तीचा प्रस्ताव बेस्ट समितीनं फेटाळल्यानं तिकीटांचा तिढा कायम राहणार आहे. बेस्टचा तोटा तसाच सुरू राहणार आहे. ट्रायमॅक्स कंपनीकडून खरेदी केलेल्या 9,330 तिकीटांच्या मशीनपैकी सुमारे 80% मशीन खराब झाल्यामुळे स्मार्ट कार्ड वापरण्यावर मर्यादा आल्यात. तसंच बस पास, विद्यार्थ्यांचे पास, ज्येष्ठ नागरिकांचा सवलतीचा पास या योजनांमधून मिळणारा महसूल कमी झालाय. परिणामी गेल्या वर्षभरात बेस्टचा 120 कोटींचा तोटा झालाय. गेल्या 9 महिन्यांपासून मोनोरेल बंद आहे. मैसूर कॉलनी इथे मोनोरेल्वे स्थानकात मोनोला आग लागली होती, तेव्हापासून मोनोरेल बंद आहे. ती आजतागायत बंदच आहे, त्यामुळे मोनोरेल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही मोनोरेल सुरू होणार म्हणून MMRDA प्रशासनानं तारीख ते तारीख दिल्यात. आता पुन्हा एकदा 1 सप्टेंबरला मोनोरेल सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना दिलेल्या पत्रात तारखेचा उल्लेख नसून सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरा टप्पा कधी सुरू होणार याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे ही मोनोरेल कधी सुरू होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.